नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या ऑनलाईन बॅचमध्ये मी दिवशी मॅडम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचं लेक्चर सुरू करत आहोत. बघूया बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय असतं. या अगोदर माझं डेमो लेसन झालेलं आहे, नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असतील तर पटापट तुम्ही जॉईन होऊन घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेऊया थोडीशी. करायची का मग सुरुवात बघा. ओके ठीक आहे. मी आता बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचं लेक्चर आपण सुरुवात करतो. बुद्धिमत्ता चाचणीचा डेमो लेसन आपल्याला झालेला आहे. डेमो लेसन मध्ये थोडस नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडस वेगामध्ये मी तुम्हाला फक्त पाठांची नावं सांगितली की बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते घटक असतात आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे असतात याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघितलेली होती. मग आज प्रत्यक्ष घटकांना सुरुवात करूया. आपल्या सगळ्या घटकांवरचा ज्यादा ज्यादा सराव घेऊन तशा टेस्ट सोडवायच्या आहेत आपल्याला किंवा क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न बघायचे आहेत, त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण प्रत्यक्षात शिकवायला सुरू करूया. आज मी तुम्हाला इंग्रजी अक्षरमालेवरती येणाऱ्या प्रश्नांबद्दल सांगणार आहे. बघूया इंग्रजी अक्षरमाला. खूप सारे प्रश्न असतात, सगळेच प्रकारचे प्रश्न इंग्रजी अक्षरमालेवरती येतात. जसं की समजा इंग्रजी अक्षरमालांची एखादी सिरीज आपल्याला दिलेली असेल, त्या सिरीजनुसार आपल्याला पुढची अक्षर इंग्रजी अक्षरमालिकेतील क्रमाने ओळखायची असतात. दोन अक्षरांमधील अंतर सांगितलेलं असतं ते पण आपल्याला ओळखायचं असतं. अशा पद्धतीने त्यानंतर एखादी सिरीज समजा त्यांच्या मनाने दिली की आपल्याला इंग्रजी अक्षर मला अगदी क्रमाने माहीत आहे, परंतु समजा त्यांनी मधून अजून एखादी सिरीज दिली आणि काही प्रश्न त्याच्यावरती विचारले गेले तर तो आपल्याला त्याचे उत्तर देता आले पाहिजे. त्यानंतर पुढे बघा अजून काय असते या इंग्रजी अक्षरमालेमध्ये, तर इंग्रजी अक्षरांना नंबर म्हणजे अंक दिलेले असतात आणि त्यानुसार आपल्याला त्या दोन्हीमधला फरक ओळखायचा असतो आणि पुढची अक्षरं शोधायची असतात. अगदी सोपं आहे हे, प्रत्यक्ष सुरू करूया. उदाहरणे बघितल्यानंतर लक्षात येईल. आता एक अगदी बेसिकचा प्रश्न मी तुमच्यासाठी सांगते. जुन्याचा का क्वेश्चन पेपरचा विचार केला तर तो अगदी क्वचितच विचारला गेलाय, जास्त वेळ विचारला गेलेला नाही, त्यामुळे तरी पण आपण सराव करूया. पुढचे महत्वाचे एक्झाम्पल्स मी देते. समजा एक तुम्हाला अक्षरमाला दिलेली आहे, बघा काय ए बी सी डी ई, पुढं एफ जी एच आय जे के एल एम एन ओ अशा पद्धतीने. पुढे बघा अजून काय सांगितले, पी क्यू आर एस टी दिलेली आहे असं सांगितलं, म्हणजे प्रश्नामध्ये वरच्या बाजूस दिलेली पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. बघा ही अक्षरमाला दिलेली आहे अगोदर आणि याच्यावरती प्रश्न विचारले. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल झेड कुठे गेला, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी प्रश्नामध्ये अगोदर हे जसं पर्यायी उत्तर याआधी सोडवले हेल्प कॉलम असतो तसे हे आपल्याला अगोदर दिलेलं आहे हे पासून वाईट आहे आणि आता याच्यावरती ते काही आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. कुठले प्रश्न विचारतायत ते आपण बघूया आणि झेड केव्हा घ्यायचा त्याच्यावरती कसे प्रश्न येतात हे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे. ओके चला तर मग बघायचं ना ठीक आहे बघूया. इथं बघा आता ए बी सी डी एफ जी एच आय अशा पद्धतीने लिहिले, मग याच्यामध्ये आपण आपल्या कागदवरती लिहिल्यानंतर ही डावी बाजू ही उजवी बाजू. तुम्हाला अजून एक छोटीशी सूचना सांगते, ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षा देत असतो मग पोलीस भरती सारखी असू द्या, पी एस आय एस टी आय एम पी एस सी कुठलीही परीक्षा असू द्या, त्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय आहे म्हटल्यानंतर ज्यावेळेस आपण रफ वर्क करण्यासाठी पेज घेतोय म्हणजे कच्चं काम त्या पानावरती करणार आहोत, पटापट 5 मिनिटाच्या आत एबीसीडी लिहून ठेवायची झेड पर्यंत आणि ती कशी लिहायची आडव्या अंकांमध्ये लिहिण्यापेक्षा उभे लिहायचे, 5-5 गट करायचा, उभं लिहायचं त्याला नंबर देऊन ठेवायचे. बुद्धिमत्तेचा पेपर एक नंबर सोपा जाईल त्याच्यामुळे. नाहीतर प्रत्येक क्वेश्चन साठी क्वेश्चन वाचल्यानंतर तिथं शेजारी बारीक अक्षरात एबीसीडी लिहिणार आपण, मग उत्तर निघते का प्रयत्न करणार नो, मग तिथं काय होईल तर थोडस दिसमिळ होईल आणि गोंधळ होईल, क्लिअरिटी व्यवस्थित ते राहणार नाही, आपल्याला ते लक्षात येणार नाही. आपण काय करायचं कच्चं पान जे आहे एबीसीडी लिहून घ्या झेड पर्यंत, पण 5-5 गट करून एकाकडे येईल. मी तुम्हाला ते थोड्या वेळात दाखवतेच कसे प्रश्न येत आहेत आणि ते कसं सोडवायचं.
चल आता इथे बघा, ही उजवी बाजू, ही डावी बाजू, बघा ही क्या हाताची बाजू आहे, ही झाली उजवी बाजू, म्हणजे इकडून उजवीकडून मोजायची। प्रश्नामध्ये जर विचारले की उजवीकडून पाचवे अक्षर, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ही बाजू आहे उजवीकडची। ओके, येते का लक्षात? आपल्या हाताने ज्या हाताने इकडच्या बाजूस लिहितो उजवा हात लक्षात येत असते ती उजवी बाजू, इकडच्या साईडला कुठली बाजू आहे ही डावी आहे, हा डावीकडून। आता याच्यावरती नक्की कसे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला लगेचच सांगते। त्यातला पहिलाच प्रश्न बघूया। प्रश्न विचारलाय दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते। दिलेल्या अक्षरमालेतील म्हणजे त्यांनी दिली आहे ए पासून वाय पर्यंत, फक्त अक्षरमालेतील प्रश्न विचारला तर आपली ए टू झेड अक्षरमाला आहे, पण दिलेल्या अक्षरमालेतील दिलेल्या शब्द लिहित नाहीये वेळेअभावी। दिलेल्या अक्षरमालेतील म्हणजे इथं वरती दिलेली ही अक्षरमाला, दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते, बघूया कोणतं अक्षर मधोमध येते। अजून एक लक्षात येईल, आता ज्यावेळेस आपण पाच पाचचा गट तयार करतो त्या पाच पाचच्या गटांमध्ये आपल्याला मधोमध येणारे अक्षर किंवा अक्षरांचे क्रम शब्द सोपं जाईल, हे पाचवा आहे, हे 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने। आता दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर विचारले, हे बघा हा एक पाचचा गट आहे, इथे एक पाचचा गट आहे, द्या सोडून पाच पाचचे गट, हा हे दोन पाचचे गट निघून गेले, लक्षात येते का? बघा करेक्ट मधलं शोधायचंय, मी इकडे दोन अक्षर सोडली, इकडे दोन अक्षर सोडली, बरोबर मध्ये कोणतं अक्षर आलं, यम हे अक्षर आलं, म्हणजे दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते, यम अक्षर आहे। येते का लक्षात? सोपं आहे ना, अगदी जायचं का पुढं? आता याच्यावरती जरा कमी प्रश्न आहेत की अक्षरमाला अगोदर दिली आणि त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचा प्रकार, परंतु बघूयात अजून महत्वाचे प्रश्न कुठले कुठले आहेत। आपल्या सर्वांसाठी मी हे काही प्रश्न घेते आहे अक्षरमालेतील, बघा काय सांगितले, हा दिलेल्या अक्षरमालेतील ना जी वर दिले त्यामध्ये अक्षरमालेतील डावीकडून नववे अक्षर, अक्षरमालेतील डावीकडून नववे अक्षर कोणते। अक्षरमालेतील डावीकडून नववे अक्षर, आता इकडे डावी बाजू आहे, इकडे डावी, पलीकडे बाजू आहे, हे ते सोपं, हे पाच आहे बरोबर, 5, 6, 7, 8, 9 कुठलं अक्षर मिळालं, आय हे अक्षर मिळालं, येते का लक्षात? बघा सोपी उदाहरणे घेते मी सुरुवातीला, म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढून जाईल, बुद्धिमत्ता ज्यावेळेस तुम्हाला बेसिक पासून सुरू केल्यानंतर सोपा वाटू लागेल ना, त्यावेळेस अवघड सुद्धा उदाहरणं कधी जमून गेली हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही। बघा अक्षरमालेतील उजवीकडून 11वे अक्षर, पुढचा माझा प्रश्न तुमच्यासाठी, येत असतील तर उत्तर देऊ शकता, काहीही शंका असू द्या मला कमेंट्स करून ठेवा, फक्त वेळाअभावी जास्तीत जास्त उदाहरणं घेता यावीत यासाठी तुमच्या आजच्या कमेंट्सची उत्तर मी उद्याच्या तासामध्ये नक्की देईन। अक्षरमालेतील उजवीकडून, अक्षरमालेतील उजवीकडून 11वे अक्षर, बघा की तो पण विचारते, डावीकडून विचारते, उजवीकडून विचारते, आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे। मधोमध अक्षर शोधलं, इकडून डावीकडून विचारलेले 90 ते शोधून दाखवले, आता उजवीकडून विचारले, बघा हे पाच, हे पाच, उजवीकडून 11वा किती आलं, बघा ओ हे अक्षर आलं, लक्षात येते का? उजवीकडून 11वा अक्षर कोणतं आहे, ओ अक्षर आहे। आता थोडस प्रश्नाची काठिण्य पातळी जराशी वाढवली, हे झाले सोपे प्रश्न, आता पुढे जाऊया, समजले का बघा तिन्ही पण प्रश्न, हो समजले, ओके ठीक आहे, चला पुढे जाऊया पटापट। चौथा प्रश्न आहे शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते। आता बघा मी थोडीशी काठिण्य पातळी वाढवलेली आहे, ते सततच आहे दिलेल्या अक्षर मालिकेतील, म्हणून महत्वाचा प्रश्न तेवढा घेऊया आपण। काय विचारलंय? शेवटून 11व्या अक्षराच्या, शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर सांगायचे आहे, बघूया 11व्यापासून 5वा कोणते येते। त्यासाठी आधी शेवटून 11वा अक्षर माहीत असणं गरजेचं आहे। चला मग हे पाच सोडले, हे पाच अक्षर सोडली, इथं ओ आला, आला का बघा, शेवटून 11वा अक्षर कुठला आलं,
और काय प्रश्न विचारलाय शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते कुठले डावीकडील पाचवे आता हा ओ हे अक्षर आहे डावी बाजू उजवी बाजू बाजू लक्षात ठेवा ओ पासून डावीकडे आता तुम्ही म्हणाल की इकडून डावीकडे मोजत जायचं होतं आता इकडे कसं यायचं आहे आपल्याला तर या ओ साठी विचारले ओ ची ही उजवी बाजू आणि ओ ची डावी बाजू मग डावीकडून पाचवे अक्षर मोजा 1 2 3 4 5 म्हणजे कुठलं अक्षर आलं जे हे अक्षर आलं लक्षात येते का बघा आता मी पहिल्यांदा सांगितलं होतं एबीसीडी पासून ए पासून सुरू केल्यानंतर ही डावी बाजू आहे ती उजवी बाजू आहे डावीकडून मोजा म्हटलं की इकडून मोजायचं आहे उजवीकडून म्हटलं की पलीकडून आपल्याला मोजायचं आहे परंतु इथं काय सांगितलंय शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते मग इथं डावीकडचे हे 11वा अक्षर इकडून क्रमाने हे पाचवं हे डावीकडचं 11व्या अक्षराचे डावीकडे उजवीकडे विचारलं की पुढे काउंट करत चला किती विचारले ते मोजायचं आणि फायनल आंसर आपण आपलं काढू शकतो चला अशाच प्रकारचा प्रश्न तुमच्यासाठी हा पुढचा पाचवा प्रश्न डावीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडचे तिसरे अक्षर बघा कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात तेच ते शब्द रिपीट येतात त्यात काहीच अवघड नसतं शांतपणे प्रश्न फक्त वाचायचा बघा प्रश्न काय सांगितलंय मी आता डावीकडून 8व्या अक्षराच्या प्रश्न आहे डावीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर ही तर खरी गंमत असते बुद्धिमत्ता या विषयामध्ये कारण तेच ते शब्द रिपीट होतात आणि आपल्याला कन्फ्यूज करतात फक्त आपली बुद्धी तिथं मोजली जाते म्हणजे व्यवस्थित वापरता आली पाहिजे तर्क अनुमान काढता आले पाहिजे निरीक्षण शक्ती व्यवस्थित असली पाहिजे लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे डावीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते तिसरे अक्षर कोणते बघूया कोणते ते आता डावीकडून 8वा अक्षर आधी शोधूया बघ हा 5चा गट झाला ही डावी बाजू आहे 5 6 7 8 8वा अक्षर कुठला आलो एच आलं लक्षात येते का पुढे प्रश्न केलाय डावीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडे याच्या पण डावीकडचं शोधायचं आहे आता हा एच आहे इकडची बाजू उजवी बाजू इकडची बाजू डावी बाजू लक्षात आलं का बघा मग एच च्या डावीकडे म्हणजे इकडे मोजावं लागणार आपल्याला 1 2 3 तिसरंच विचारे म्हणजे कोणतं उत्तर आहे ई उत्तर आहे समजलं का सोपे जाते का प्रश्न ओके डन चला पुढे जायचं का मग बघा आपण पुढचं पाहूयात काय आहे ते पुढचा एक प्रकार सांगते याच्यामध्ये अजून काही उदाहरण पाहूया थोडी कन्फ्यूज करणारी प्रश्नामध्ये कोणत्या पद्धतीने येत आहे ते आणि त्यानंतर प्रत्यक्ष जी आपली इंग्रजी अक्षरमाला आहे ए पासून झेड पर्यंत त्यावरती कोणत्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत त्याचा पण अभ्यास वेगळेच आपण करूया आणखी एक दोन प्रश्न सरावासाठी देते म्हणजे जरा परफेक्ट होऊन जाईल याच्यामध्ये शेवटून 17व्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर बघा प्रश्न काय आहे आपल्याकडे शेवटून 17व्या अक्षराच्या शेवटून 17व्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर चला मग शेवटून 17वा शोधायचं का असं लिहिल्यामुळं 5-5चा गट करून शोधणं खूप जाते बघा 5 10 15 बरोबर आहे 17वा शोधायचं आहे बघा इथे आलं 17 लक्षात येते का बघा 5-5चा गट 5 10 15 आणि हे 2 17 खर तर इंग्रजी वर्णमाला जी दाखवली अक्षरमाला झेड हे शेवटचं लेटर आहे परंतु ही त्यांनी दिलेली अक्षरमाला आहे प्रश्नात ते असं देतात की दिलेल्या अक्षरमालेमधील त्यामुळं आपल्याला दिलेल्या अक्षरमालेतील म्हणून त्याला व्हायला पाठीमागून पहिला अंक पहिला अक्षर असं म्हणावं लागतंय की तू विचारलंय 17व 5 10 15 आणि इथं आय जे अक्षर आले हे 17वा अक्षर आलं बरोबर येते का बघा लक्षात येते का बघा आय हे अक्षर 17वा अक्षर आले बघा काय विचारलंय 17व्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर आता याच्यामध्ये इकडची बाजू डावी पलीकडची बाजू उजवी उजवी म्हटलं की पुढे मोजा डावी म्हटलं की मागे मोजा बघा आता उजव्यामध्ये काय ते 7वं विचारले मोजा पुढे 1 2 3 4 5 6 आणि इथं मिळालं 7 म्हणजे उत्तर याचं काय येणार आहे
पी हे अक्षर येणार आहे. सोपं आहे का, समजतं आहे? ओके डन, पुढे जायचं का? हां, अजून एक दोन वेगळ्या प्रकारची उदाहरणे सांगते या अक्षरमालेमध्ये. प्रश्न असा विचारलाय, दिलेल्या अक्षरमालेतील, आता ते दोन शब्द लिहित नाही वेळ वाचवण्यासाठी, दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेले अक्षर आणि डब्ल्यू यांच्यातील फरक काढा. काय सांगितले? दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असणारे अक्षर आणि डब्ल्यू यांच्यातील फरक. मधोमध असणारे अक्षर व डब्ल्यू यांच्यातील फरक. आता हा एक नवीन प्रकार आपल्या समोर आलेला आहे. दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असणारे अक्षर आणि डब्ल्यू यांच्यातील आपल्याला फरक शोधायचा आहे. बघूया आता, पहिल्या ज्या वेळेस सुरुवात केली तेव्हाच मधला अक्षर काढले आपण, ते पाच वेळ हे पाच 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 गेले. मग मधोमध अक्षर कुठलं आलं होतं? यम आलं होतं. बघा कसा प्रश्न आहे, मधलं अक्षर कुठलं आलं? यम आलं. यम आणि डब्ल्यू यांच्यामध्ये कितीचा फरक आहे असं विचारलेलं आहे. कितीचा म्हणजे त्यांच्यामधील अक्षर, अक्षरांमध्ये किती किती अक्षरांचा फरक आहे यम आणि डब्ल्यू मध्ये. बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. बघा, अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर यम आणि डब्ल्यू यांच्यामध्ये नऊ अक्षरांचा फरक आहे. लक्षात येते का? बघा, सोपा भाग होता. आता या प्रकारावरती एक शेवटचंच उदाहरण बघूया, तुम्हाला हे सोडवता येत असावं. हे काय आहे तर इंग्रजी अक्षरमालेमधलं सूचना पालन, म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार आपण ते पुढं सोडवत आहोत. आता अजून एक या प्रकारावरचं शेवटचंच उदाहरण घेऊया. सुरुवात करतानाच मी सांगितलं होतं की पोलीस भरतीसाठी हा प्रकार थोडासा कमीच विचारला गेलेला आहे, मग जास्त भर कशावर आहे ते आपण बघूया. एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आणि महत्वाची काही उदाहरणे लगेच चालू करू. दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि आर यांच्या मधोमध असणारे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे. बघा, दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि आर यांच्या मधोमध असणारे अक्षर, दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि आर यांच्या मधोमध असणारे अक्षर बघायचं का कोणतं आहे ते? डी आणि आर यांच्या मधोमध असणारे अक्षर कुठे आहे? डी आहे. बघा, इथं डी आहे. बघा, हे थोडं सुलभ करते मग अशीच. बघा, इथं आहे डी हे अक्षर, इथं कोणतं आहे? आर हे अक्षर आहे. बघा, हा शेवटचाच प्रश्न आपल्यासाठी आहे. एक एक लेटर आपण कोणत जाऊया, थोडस तिरकिरे सोडत समजेल मध्ये कोणतं अक्षर येते ते. जी आणि ओ गेला. बघा, यच आणि यन पण जाईल. त्यानंतर आय आणि यम, जे आणि यल. उत्तर कोणतं राहिलं? के राहिलं. हे जे खोडायचं वगैरे ओळखले मनात केले तरी चालते, किंवा रथ थोडस पेंट करायचं पुढे निघून जायचं. अक्षरमालेतील टी आणि आर यांच्या मधोमध येणारं अक्षर कोणतं राहिलं? के हे अक्षर आपल्याला बरोबर मध्ये येणार नाही. अशा प्रकारे हा थोडासा सोपा भाग होता. मग याच्यावरती प्रश्न थोडे कमी आहेत आधीच सांगितले. आता इंग्रजी अक्षरमालेवरती जास्त प्रश्न कुठल्या वर विचारले जातात त्या प्रश्नांचा आपण सराव घेऊया. हा सोपा आणि बेसिक होता म्हणून मी सुरुवातीला लिहिला. आता आय एम डी, आता पूर्ण आपली अक्षरमाला मी तुम्हाला ट्रिक सांगते. ज्या वेळेस इंग्रजी अक्षरमालेवरचे प्रश्न येत आहेत, पहिल्यांदा पटापट इंग्रजी अक्षरमाला लिहून घ्या. ए बी सी डी ई, मग अशीच सांगितलं, पाच पाचचे गट केले तरी पण चालतील. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. बघा, याला पूर्ण आपल्याला नंबर द्यावे लागत असतात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जे नंतर पुढे बघा के एल यम अकरा बारा आणि तेरा. मी या ओळीमध्ये तेराच लिहिते आहे कारण आपल्याला माहिती आहे इंग्रजी अक्षरमालेमध्ये एकूण 26 अक्षरे आहेत, त्यातली 13 अक्षरे आपण क्रमाने लिहून घेतली. उरलेली मी उलट लिहिते खालच्या बाजूने, म्हणजे आपल्याला असे प्रश्न सोडवायला सोपे जात असतात.
बघा यम नंतर कोणता अक्षर येते यन यम यन हा पुढे ओ पी क्यू आर यस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड बघा आता याला मी नंबर देते हे असंच का लिहायचं ते पण सांगते हे 14 15 16 17 नंबर याला पुढे चला 18 19 20 21 22 23 24 25 आणि हा 26 नंबर चालले का 26 अक्षर बघा आता हे कशासाठी केले तर याच्यावरती प्रश्न येत आहेत सोडवणं सोपं जावं म्हणून हे आधी असं लिहून घ्यायचं बघा आता ए पासून सुरुवात केली 13 अक्षर लिहिली परत उलट दिशेने उरलेली 13 जर तुम्हाला विचारलं की इंग्रजी अक्षर मध्ये पहिलं आणि शेवटचं अक्षर कोणतं पहिलं हे शेवटचं बी बघा डावीकडून दुसरे आणि उजवीकडून दुसरे अक्षर कोणते म्हटल्यानंतर बी आणि वाय इकडून तिसरं सी पाठीमागून तिसरं अक्षर कोणते एक्स येणार बघा सुरुवातीपासून चौथा अक्षर डी आणि पाठीमागून चौथा अक्षर विचारलं गेलं तर ते डब्ल्यू येणार सांगायला सोपं जाईल म्हणून आपण हे अशा पद्धतीनं लिहून घेतलेलं आहे आता याच्यावरती प्रश्न कसा येतो ते मी एक उदाहरण तुम्हाला घेऊन दाखवते त्यानंतर आपल्याला हे समजायला अगदी सोपं जाईल ही अक्षर मला लक्षात येते का बघा नंबर टाकायचे कॅपिटल्स पटापट लिहून घ्यायचे त्यांच्याशी संबंधित अंक टाका म्हणजे तुम्हाला हे प्रश्न देखील सोपे नक्कीच जाते पुढे आहे बघा पहिलं गणित सांगते समजा ए दिलाय पुढे सी दिलाय ई दिलाय जी दिला आणि क्वेश्चन मार्क दिलेले आहे बघा या सिरीज मध्ये म्हणजे या श्रेणीतले पुढचे दोन आपल्याला शोधायचे आहे आता बघा याच्यासाठी बुद्धिमत्ता आहे म्हणजे विचारशक्तीला तर चालना मिळालीच पाहिजे विचार करता आला पाहिजे की नक्की हे काय आहे बघूया यामध्ये फरक शोधायचा आहे आणि सी या दोन अक्षरांमध्ये किती अक्षरांचा फरक आहे सी आणि ई मध्ये किती आहे ई आणि जी मध्ये कितीचा फरक आहे हे फक्त आपल्याला शोधायचे ते समजून जाईल बघूया आता नक्की काय आहे ते बघा इथं ए आले ए नंतर कुठला दिला सी दिला ओके डन सी नंतर कुठला दिला आहे ई दिलाय ओके ई नंतर कुठला दिलाय जी दिलाय आता हे तुमच्या लक्षात यायला लागलेलं असेलच कदाचित बघा इथं काय सांगितलं आपल्याला मी काय सांगत होते अक्षरांची एक मालिका इथं आपल्याला दिलेली होती आणि त्या अक्षरांच्या मालिकेवरून प्रश्न आपण आता सोडवत होतो बघूया पुढे ए नंतर सी आलं सी नंतर ई ई नंतर जी आलेला आपल्याला दिसून आला त्यानंतर आता याच्यामध्ये फरक कसा आलाय बघा ए नंतर बी सोडला सी घेतला बी सी नंतर डी सोडला ए घेतला ई नंतर एफ सोडून दिला जी घेतला मग आपण पुढे दोन प्रश्नचिन्ह आहेत पुढे काय करूया एच सोडून घेऊया म्हणजे इथं पुढे काय येणार एच सोडून आय हे उत्तर येणार त्यानंतर पुढचं बघा एच जी नंतर आय आला जे सोडून द्या त्याच्या पुढचं आन्सर असणार आहे के असणार आहे आलं का लक्षात बघा उत्तर काय आलं मग आपलं आय आणि के हे दोन अक्षर त्या दोन प्रश्नचिन्हांच्या जागी मिळाली असे प्रश्न मात्र नक्की पोलीस भरतीच्या परीक्षेला आहे जुन्या क्वेश्चन पेपर उघडून बघा त्याच्यामध्ये हे प्रश्न आहेतच बघा ए सी ई जी दिलं होतं नंबर टाकून पण बघा याचा एक नंबर आहे याचा तीन आहे हा पाच आहे हा सात आहे विषम संख्या येतात ना गणितामध्ये शिकत आहोत आता सध्या तेच आपण 1 3 5 7 पुढं काय 9 आणि 11 नऊ नंबर आय चा आहे तर 11 नंबर के चा आहे उत्तर आय आणि के नंबर टाकून सुद्धा सोपं जाईल दोन ट्रिकने सोडवा एक तर ही अशी एबीसीडी लिहून घ्या यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे असा विचार करा किंवा याच्यावरती नंबर टाका डोक्यावरती बघा 1 3 5 7 पुढचे 2 9 11 हे विषम संख्यांचा क्रम मला ते आपल्याला जमलंच असेल हा पुढे जायचं का अजून एक उदाहरण तुम्हाला मी विचारते अगदी सोपंच उदाहरण घेते याच्याशी रिलेटेड समजा दुसरं उदाहरण मी असं दिले बी दिला डी दिलेला आहे एफ दिलेला आहे एच दिलेला आहे आणि दोन प्रश्नचिन्ह देऊन टाकली बघा बरं आता दोन पद्धतीने सोडवायला येतं ते तर अक्षर मला बघायचे किंवा त्याच्यावरचे असणारे नंबर बघायचे मग अक्षरमालेमध्ये बघा बी बी नंतर सी सोडून डी दिलेला आहे ई सोडून एफ दिलेला आहे
जी सोडून एच दिलेला आहे आणि पुढे आय हे लेटर सोडायचे आपल्याला आणि जे घ्यायचे के सोडायचे आहे आणि एल घ्यायचे उत्तर तर समजलं बघा पुढे काय दिलं जे आणि एल अशी उत्तर आली जर आपण अक्षरमाला बघितली तर जर मी नंबर टाकले तर बघा बी किती नंबरला आहे दोन नंबरला आहे डी किती नंबरला आहे चार नंबरला आहे एफ हा सहा नंबरला आहे एच हा आठ नंबरला आहे पुढे काय कंटिन्यू करायचं आहे दहा नंबरचा आणि बारा नंबरचा अक्षर आपल्याला लिहायचा आहे मग दहा नंबरचा जे आणि बारा नंबरचा कुठला आला एल आला म्हणजे अशा पद्धतीनं हे आपण सोडवू शकतो सोपा घटक वाटतोय का बुद्धिमत्तेची भीती कमी झाल्यासारखी वाटते हा स्वतःला थोडंसं कॉन्फिडन्सच ठेवायचं मला येतंय हा विचार करता येत नाही असं म्हणत गेलो तर अडचणी खूप येतात येते असं म्हणा अगदी सोपं आहे पुढचं उदाहरण तुमच्यासाठी जरा वेगवेगळी उदाहरण घेऊया थोडस जोपर्यंत तुमच्या मनातून याची भीती निघून जात नाही सराव झाल्यानंतर आपोआप भीती करते तिसरं उदाहरण बघा समजा मी टी आर पी आता बघा यांच्यामध्ये सहसंबंध काय आहे ते फक्त वरच्या अक्षर मालिकेतून बघायचं आणि पुढचं अक्षर लिहायचं टी आर पी एन एन आणि इथं आपल्याला रिकामी चौकोन ठेवलेली किंवा याच्यामध्ये क्वेश्चन मार्क जर दिलेला असेल ते आपल्याला शोधायचे काय दिले मी टी आर पी एन आणि एल बघा बरं कुठे आहे टी आर पी एन एल ओके जरा एकदा अक्षर मला बघा बघा आता इथं टी घेतला एस सोडून आर घेतलंय म्हणजे उलट चाललंय माघारी क्यू सोडून पी घेतलाय घेतलाय का पी नंतर कुठलं बघा पी आर पी पी नंतर एन अक्षर आहे ओ सोडलं का लगेच त्यांनी एन घेतलेलं आहे दिसलं का एन हे अक्षर बरोबर त्यानंतर पुढे बघा एम सोडलं का एल अक्षर घेतलंय बरोबर आहे का एक एक अक्षर सोडून मग आपण पण काय करूया के सोडूया आणि पुढचं अक्षर कुठलं घेऊया जे घेऊया झालं तर मग इथं उत्तर काय आलं जे आलं समजते का हा सोपं आहे त्यानंतर समजा याचे नंबर देऊन बघूया दुसरी ट्रिक आपली याच्यावरती नंबर देणे टीचा कितवा नंबर आहे वीस नंबर आहे आर बघा बरं आर किती नंबरचा आहे अठरा नंबरचा आहे तर पी हा आपला सोळा नंबरला दिलाय आणि एन चौदा नंबरला दिलाय एल दिलाय बारा नंबरला बघा बरं जरा काय फरक दिलेला आहे यांच्यामध्ये तर वीस नंतर दोन्ही कमी झाला अठरा झाला अठरा नंतर दोन्ही कमी झाला सोळा नंबरचा आला सोळा नंतर दोन्ही कमी म्हणजे चौदा आला चौदा नंतर दोन्ही कमी म्हणजे बारा आला आता दहा येणार इथं दोन्ही कमी म्हणजे दहा दहा नंबरचा अक्षर कुठला जे आहे आलं का सोपं आहे हो पण असं विचार करता आला पाहिजे त्यासाठी अगोदर अक्षरमाला आपल्या समोर लिहून तयार पाहिजे कच्चं काम करण्यासाठी जे पेज आपण आपल्याला दिले जातं त्या पेजवरती तुम्ही पटापट पहिल्यांदा एका पेजवरती हे पटपट अक्षरमाला काढण्याची नंबर देऊन ठेवायचे एक प्रश्न होते दोन प्रश्न होते फास्ट कमी वेळेमध्ये सोडवता जर आले तर ते खूप फायद्याचं आपल्याला ठरणार आहे एक एक मार्क सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चला पुढचं उदाहरण घेते मी आता कोणा मला जे लक्षात येते ते आपण बघूया बी आहे सी आहे ई आहे जी के आणि प्रश्नचिन्ह करायचा का विचार हा हो विचार करायचा बघा बी सी ई जी आणि के पहिल्यांदा अक्षरमाला बघूया बी दिलाय त्यानंतर लगेच सी दिलाय दिलाय का बघा त्यानंतर पुढे काय केलं एक अक्षर सोडून ई दिला त्यानंतर जी दिलाय एक अक्षर सोडून जी दिलाय त्यानंतर अचानक तीन अक्षर सोडली का के दिलाय म्हणजे यांच्यात तर काय साम्य दिसतच नाहीये कारण बी नंतर सी मध्ये एकच अक्षराचा फरक आहे सी आणि ई मध्ये दोन अक्षरांचा फरक आहे ई आणि जी मध्ये देखील दोन अक्षरांचा फरक आहे तर जी आणि के मध्ये तीन अक्षरांचा फरक आहे मग यांच्यामध्ये काय साम्य आलंय का दोनचा फरक दोन दोन्ही वाढ गेला दोन चार सहा अर्धाचा फरक आहे काहीच नाहीये मग हा विचार सोडून द्या चला मग आता दुसरी पद्धत बघा सगळ्या बाजूने विचार करता आला पाहिजे सरावाने ते जमत सुद्धा बघा आता ही पद्धत तर इथे वापरलेली नाहीये फरक नाही मग याचे नंबर घेऊन बघूया बी चा कितवा नंबर आहे दुसरा आहे सी चा कितवा नंबर आहे तिसरा आहे ई चा नंबर कितवा आहे पाचवा आहे त्यानंतर जी चा नंबर सातवा आहे तर के अक्षर दिले याचा नंबर अकरावा आहे काय नंबर आलाय दोन तीन पाच सात अकरा म्हणजे काय आहे तर या आपल्या मूळ संख्या आहेत आठवतंय का बघा गणित या विषयामध्ये संख्याचे प्रकार आहे
संख्यांचे प्रकार माहित झाल्यानंतर त्याचा उपयोग आपण इथे बुद्धिमत्तेत सुद्धा करता येतो आहे आपल्याला आणि तसे प्रश्न नक्कीच विचारले जातात. 2, 3, 5, 7 आणि 11 9 नाहीये. 9 ही मूळ संख्या नाहीये. पहिल्यांदा मूळ संख्या म्हणजे काय गणिताच्या लेक्चरला तर झालेलंच आहे, तरी पण मी अजून थोडंसं सांगते. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो ती मूळ संख्या असते. आता 11 बघा कोणाच्या पाठात आहे का, नाही हे 11 पाठात आहे. इकडे 17 पण मूळ संख्या आहे. 17 ही संख्या ती फक्त स्वतःच्याच पाठात आहे, बाकी कोणत्याच पाठात नाही. अशा संख्यामध्ये मूळ संख्या असतात, त्याचा सराव गणित मध्ये झालेला आहे. बघा 2, 3, 5, 7, 11 म्हणजे मूळ संख्या आहे. 11 नंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे बघा. आता बघा 2, 3, 5, 7, 11 झाली. 12, 12, 2 च्या पाठात आहे, 3 च्या पाठात आहे, 4 च्या पाठात आहे, 6 च्या पाठात आहे, म्हणजे 12 ही मूळ संख्या नाही. 13 कधी झाला, 13 फक्त 13 च्याच पाठात आहे, म्हणजे याच्या पुढची मूळ संख्या कोणती आहे, 13 असणार. 2, 3, 5, 7, 11 दिली होती, पुढची मूळ संख्या 13 असणार आहे. मग 13 नंबरला असलेलं अक्षर कोणतं, यम अक्षर आहे. म्हणून याचं उत्तर किती येणार आहे, याचं उत्तर यम हे येणार आहे. लक्षात येतोय का, बघा विचार कोणत्या पद्धतीने करावा लागतो. तुम्ही सुरुवातीला अक्षरमाला लिहिल्यानंतर असा प्रश्न आला की असं रेषा म्हणून किती अक्षरांचा फरक आहे ते पाहायचं, त्यातनं सुटलं ठीक, नाही तर सरळ नंबर त्या नंबरांमध्ये काहीतरी सहसंबंध असतो आणि याचं उत्तर आपल्याला सोडवून सोपं जात असतं. पुढे जायचं का बघा. बघा 3-4 उदाहरण आपली झालेली आहे. आता अशाच पद्धतीचं थोडस वेगळं उदाहरण देते, सोपंच उदाहरण आहे. समजा बी दिलंय, त्यानंतर डी दिलंय, जी आणि के दिलंय, आणि पुढच्या अक्षराला प्रश्नचिन्ह, म्हणजे ते तुम्हाला शोधायचंय किंवा रिकामी चौकोन असेल. बघा बी, आता बी इथे आहे, बी नंतर डी एक अक्षर सोडून गेलं. पुढे बघा डी नंतर कुठलं अक्षर आले, जी आले. बघा इथे आता 2 अक्षरं सोडली, ई आणि एफ अक्षरं सोडून दिली. जी नंतर के आले, इथे किती अक्षर सोडली, 1, 2, 3 अक्षर सोडली, के आले. आता हे सोपं झालं बघा, इथं काय नंबर टाकायची आवश्यकता नाही. पहिल्यांदा अक्षरपालीत बघायचं दोन्ही अक्षरांमध्ये किती कितीचा फरक आहे. नाही उत्तर निघालं किंवा समसंबंध नाही आला, एकसारखा फरक नाही आला, तरच आपण संख्या टाकत बसायच्या, अन्यथा आवश्यकता नाही वाटत. बी नंतर सी सोडलं, बघा एक अक्षर सोडलं तर डी आले, परत बी नंतर जी काढण्यासाठी 2 अक्षर सोडली, जी मिळाला. जी नंतर एच आय जे नावाची 3 अक्षर सोडली आणि के मिळाला. आता के नंतर किती अक्षर सोडावी लागतील आपल्याला, साहजिक 4 अक्षर सोडावी लागतील, 1, 2, 3, 4. चला मग इथं के आहे, 1, 2, 3, 4 अक्षर सोडा. पुढचं अक्षर कुठलं मिळणार आहे, पी हे अक्षर आपल्याला मिळणार आहे. समजलं का बघा, अक्षरांचा फरक बघितला आणि त्यावरून आता उत्तर आपण काढलेलं आहे. आता हे झाले एक एक अक्षर. आता जरास 2 अक्षरे जर एकत्र आलं तर कसा फरक शोधायचा ते मी उदाहरण तुम्हाला सांगते. समजा ए वाय बी एक्स दिलाय, सी डब्ल्यू दिलाय, बी व्ही दिलाय, पुढे प्रश्नचिन्ह दिलाय. हां, आता आपल्याला इथं वेळ वाचवणं खूप गरजेचं असतं. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्तर आपल्याला सोडवायचे असतात. बुद्धिमत्तेच्या मानाने पुढे गणित या विषयासाठी जरा जास्त वेळ लागत असतो, त्यामुळे इथं वेळ वाचवणं आपलं खूप गरजेचं आहे. मग वेळ वाचवण्यासाठी असं आल्यानंतर जास्त पद्धतीने विचार करायला लागू नये, म्हणून शॉर्ट ट्रिक्स आपण तुम्हाला देत असतो. 13 अंक सरळ लिहिले, परत उलट 13 आलेले आपले आहे. आता बघा इथं ए वाय बी एक्स सी डब्ल्यू आणि डी व्ही आणि 4 जोड्या दिलेले आहेत आणि 5वं आपल्याला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये काय समसंबंध आहे आपण बघूया. लगेच येतं, खूप सोपं आहे. सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मॅडम आम्ही आधी बुद्धिमत्तेला खूप घाबरत होतो, म्हणजे खूप विचार करायचो की काय असते बुद्धिमत्ता. परंतु ही जर उदाहरणं तुम्ही पाहिली ना तर या विषयाची भीती पायांची निघून जाईल. बघा ए वाय इथं आहे का, इथं ए वाय अशी जोडी लावली. बघा किती सोपं आहे हे. बी एक्स आहे बघा इथं अशी जोडी लावली, बरोबर आहे का. बघा सी डब्ल्यू लावली का जोडी, ओके व्हेरी गुड. इथं काय केलंय, डी व्ही तिरक्या फक्त जोड्या लावले. बरेच जण इथं नंबर लिहित बसतात, हे काय हे 25 आहे, मग 125 झालं काय, ही घनसंख्या आहे का. इतका पण सखोल विचार नका करत बसू, त्यानंतर आधी अक्षरमालेत समसंबंध बघा आणि नाही जोडला गेला समसंबंध तर नंबर टाका, अन्यथा गरज नाहीये. बघा इथं तिरके दिले ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी व्ही. हा माझ्या आधी उत्तर तयार मुलांची, काय असेल मग पुढचं तिरकं,
ई आणि यू ची जोडी असेल ई यू, समजलं का बघा? हां काय झालं, ई यू ई यू म्हणजे उत्तर मिळालं म्हणून का लगेच आंसर आपल्याला मिळालेला आहे या प्रश्नाचा, समजलंय का बघा? हां असाच एक सोपा प्रश्न आता तुमच्यासाठी, जाताना मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल देऊन देईन होमवर्कला, हळूहळू उदाहरणांची संख्या वाढवतच जाऊयात तशी आपण. पुढचं बघा, पुढचं गणित आपल्याकडे दिलेलं आहे ए झेड, त्याच्या पुढे दिले आहे वाय बी, त्याच्या पुढे दिले आहे डी डब्ल्यू, पुढे आहे व्ही ई. जराशी मोठी सिरीज देते हा बघूया, जी टी एस एच क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क. दोन सिरीजची उत्तरं काढायची आहेत आता. आता बघा एक सोपा आहे, अतिशय सोपा आहे, फक्त विचार करता आला पाहिजे, लक्ष पाहिजे फक्त. बघा आता बघूया, ए झेड आला का इथं? ओके डन, ए झेड आला. इथं पी वाय दिलं नाही, वाय बी म्हणजे हा एरो वरती आहे, कळतंय का? बघा ए झेड खाली बी वाय वाय बी दिलाय. परत कुठला दिलाय बघा आपल्याला, सी एक्स पण दिला असावा, नाही दिला सी एक्स, ओके काही आवश्यकता नाही, दिला असेल तरी ती सी एक्स. परत हा डब्ल्यू आणि डी यांची जोडी लावलेली, हे सी सोडून दिलं, डब्ल्यू डी आणि डब्ल्यू पुन्हा एकदा सांगते, ए झेड दिला पहिला आणि खालचा. त्यानंतर आपण उलट वरती चाललोय, वाय आणि बी वरती गेलो, सी अक्षर सोडून दिले त्यांनी, आणि इथं काय आले डी डब्ल्यू आले, घ्या डी डब्ल्यू हे खालचा अक्षर. पुढं बी ई, चला परत एक बाण वर जाऊया, समजतंय का बघा? ए झेड वाय बी डी डब्ल्यू ई बी, दोन झाल्यानंतर एक मात्र मध्ये गॅप ठेवलेला दिसतोय. पुढच्यात पण बघा, बी ई झाल्यानंतर डायरेक्ट जी टी आले, म्हणजे या पक्षात सोडून दिला आणि जी टी, पुढचा कुठलाय त्याच्याशी जोडी यस एच. आता बरीच मुलं काय करतात बघा, मिस्टेक सांगते, आधी उत्तर सांगते, परत मुलं कोणत्या चुका करतात ते सांगते, जेणेकरून त्या चुका आपल्या होऊ नये. बघा ए झेड वाय बी आलो का, सी सोडला, डी डब्ल्यू ई आलो का, एफ सोडला, जी टी एस सी एच, मग आता काय सोडायचं? आय आणि आर द्या सोडून, मग जे क्यू पी के असे येणार ना पुढचं उत्तर, काय येणार? जे क्यू आणि पी के, समजलंय का बघा? आता बरेच जण भाई गडबडीत इथंपर्यंत जातात, एक ॲरो खाली एक ॲरो वर आहे, वर खाली करत इथंपर्यंत जी टी एस सी एच, परत इथं काय करतात, इथंच आय आणि हे असे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात. आय आर पण पर्याय असतो आपल्याला फसवण्यासाठी, परंतु एक लक्षात घ्या ना, ए बी नंतर डी घेतलाय, सी वाला सोडून दिला का, इथं एफ वाला सोडून दिला, इथं आय आणि आर आपलं आपण सोडणं ते गरजेचंच आहे, कारण उत्तरामध्ये फसव उत्तर आर आय येणारच आहे, आय आर असं पण येणार आहे, मग ते लक्ष आपलं असणं खूप गरजेचं आहे. चला मग पुढे जाऊया, पुढचं उदाहरण बघूया सोपं, त्यानंतर एक दोन तीन उदाहरणे देते आपल्याला, थोडंसं संपत आलेलं आहे त्यामुळे बघूया किती उदाहरण होतात ते. एकच एक्झाम्पल घेते आणि त्यानंतर होमवर्क देते तुम्हाला मी, वाय सी एक्स डी डब्ल्यू ई व्ही एफ आणि क्वेश्चन मार्क. आता बघूयात हे काय आहे ते बघा बरं, हे थोडं रफ करते मग अशी केलेली आपण. समजतंय का बघा? हा वाय आणि सी इथं आलंय का, वाय आणि इथं सी, ओके डन. एक्स आणि डी, अरे एच मग अशी जसं उदाहरण आलं होतं सेम तसंच आलंय, अगदीच सोपं आहे. डब्ल्यू आणि ई ची जोडी लागली, व्ही आणि एफ ची लागली, आता सांगा ना पुढचं, व्हेरी इझी, यू आणि जी, ओके डन, यू आणि जी, शाबास. आलाय का कॉन्फिडन्स बघा थोडासा. हां ज्यावेळेस डायरेक्ट पेपरला आपण क्वेश्चन सोडवत असतो, अक्षरमाला लिहा आणि अशा पद्धतीने उत्तर सोडव, आणि मला खात्री आहे की आपल्या बॅचमधील सर्वच मुलं बऱ्यापैकी बुद्धिमत्तेला आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळवतील, असे प्रश्न कितीही द्या आता आपल्या विद्यार्थ्यांना ते नक्कीच येणार आहे. बरं होमवर्कसाठी काही एक्झाम्पल लिहून ठेवते, तुम्ही ते सोडवायचे. उद्या सुरुवात करताना पुढच्या लेक्चरला अगोदर आपण होमवर्कचे आन्सर बघू, परत तुम्ही निवांतपणे कमेंट्स करत राहा, कमेंट्स पाहायला तितकासा वेळ आत्ता आपल्याकडे नाही आहे. मी उद्याच्या तासाला तुमच्या कमेंट्सनुसार तुमच्या प्रश्नांची प्रत्येक उत्तरं देईन, तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. मग याची पण उत्तरं मला पुन्हा तुम्ही देऊन ठेवली तरी पण चालतील, हे उदाहरणं तुमच्या ओळींमध्ये सोडवून ठेवा, विचार करा, आणि उद्याच लेक्चर सुरू होते तेव्हा अगोदर मी हे गणित तुम्हाला सोडवून देते आणि मगच आपण पुढे जाऊया. हां एस डब्ल्यू म्हणजे होमवर्क,
बघा मग हा एक होमवर्क दिलाय. पुढचे एक एक्झाम्पल होमवर्क साठी आई एफ दिलाय, जे आणि जी, के दिलाय पुढे के एच, एल आय आणि क्वेश्चन मार्क. त्यानंतर पुढचं आहे एक्स डब्ल्यू यू टी आर क्यू हो एन आणि क्वेश्चन मार्क. बस काय एवढी तीन उदाहरणे सोडवताय. आता उद्या जेव्हा आपण सुरू करतोय तेव्हा याच्यामध्ये तीन तीन अक्षर घेऊन पण अक्षरमालेवरचे प्रश्न असतात, ए वाय एक्स सी डब्ल्यू ई अशा पद्धतीचे. मग ते तीन आणि चार पण अक्षर घेऊन थोडासा सराव आपण करून घेऊया. अशी अपेक्षा करते की तुम्हाला आत्ता बुद्धिमत्ता चाचणीचा जो मी घटक शिकवला तो चांगला समजला असेल. नसेल समजला तरी पण पुन्हा कमेंट्स करा, मी अजूनही तुम्हाला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न नक्की करेन. चला तर मग अशा पद्धतीनं तुमच्या अभ्यासाला आमच्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर तुमच्या सर्वांचे आमची टीम पूर्णपणे आभारी आहे. असाच अभ्यास करत राहायचा आहे आपल्याला, सराव करत राहायचा आहे, कारण क्वेश्चन पेपर सोडवायचे आणि आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी मार्गदर्शनाचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत. चला मग धन्यवाद.